नमस्कार, मी आपला मित्र गणेश पवार. तर रांगोळीचं सेकंड पार्ट घेऊन येतोय. बघावं लागतंय, कारण आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. जवळजवळ 45 तास आम्हाला कंटिन्युअसली रांगोळी काढावं लागलेलं आहे. पण यामध्ये थोड्या सेशनमध्ये आम्ही धमाल केली, मस्ती केली. ती मस्ती पहा, कारण 200 ते 250 किलो रांगोळी संपलेली आहे आणि 45 तास लागले ही रांगोळी कम्प्लीट करायला. इट्स नॉट अ जोक, कारण 4 दिवसात कम्प्लीट होणारी रांगोळी आम्ही 2 दिवसांमध्ये कव्हर केलेली आहे. आणि यासाठी आम्हाला विशेष सहकार्य लागलं. आणि ज्यांची संकल्पना होती ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार यांच्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे. आणि असा कार्यक्रम जो आहे, सावित्रीबाई फुले यांचा जो भव्य दिव्य रांगोळीचा कार्यक्रम असेल किंवा व्याख्यानमाला जे असेल, ते फक्त सोलापूरमध्ये गाजला. आणि सोलापूरची जी न्यूज झाली किंवा सोलापूरच्या या पोर्ट्रेट रांगोळीची दखल जी आहे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या न्यूज चॅनलने घेतली आणि सर्वच प्रिंट मीडियाने ही बातमी उचलून धरली होती. नक्कीच तुम्ही पेपरमध्ये ही बातमी वाचला असाल, पण त्यामागचं मेकिंग काय होतं, त्यामागे कुणाकुणाची मेहनत लागली हे पाहायला विसरू नका. सुरुवात मी धनश्री वेलणकर.
काय आहे ना तुमचं एक काय एक तुमचं म्हणजे रांगोळी म्हणजे कुठली दारासमोरची संस्कार भारती पोर्ट्रेट करणार म्हणजे भविष्यामध्ये पण असेच काम घेणार म्हणजे ते लग्नाच्या तुमचं नाव सांगा पहिल्यापासून असं नाही आपण काय मुलं केबीसी खेळायला काय केबीसी चालू आहे शिक्षक म्हणा सांग काय काय करतो सांग लवकर ओळख ओळख काय करणार आहे कॉलेज ओके पुढे भविष्यात तुम्हाला काय करायचं ओके भविष्यातले एम काय तुमचे मला पोर्ट्रेट आर्टिस्ट बनायचंय फॅशन डिझायनिंग म्हणजे जोडधंदा म्हणजे हा हे भविष्यातले अंबानी उद्योजक आहेत ते ऑलराऊंडर काय सांगताय दोन शब्द साहित्य बद्दल त्यांना थँक्यू म्हणायचंय त्यांच्यामुळे ओके मी अश्विनी चितका माझं एज्युकेशन मी आता बीटेक फायनल इयर ला आहे आणि बीटेक फायनल इयर कुठली बॅच सिव्हिल मी पण सिव्हिलला शिकवतो सिव्हिलच आहे आम्ही सिव्हिलला मी सिव्हिलला शिकवतो मी शिक्षक आहे मी शिक्षक आहे शिक्षक आहे मी सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहे तर आता फायनल इयर चाललंय मग यानंतर मला सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे काय करते मी आता कोणते इयर तुम्ही फायनल इयर ओके आता सध्या तरी फायनल इयर चाललंय त्यानंतर मी गव्हर्नमेंटचे बुक बघणार आहे आणि माईक माझ्या हातात आलेला आहे आता आपल्यासोबत आहेत विश्वविक्रम केलेले सागर भारती ज्यांनी रांगोळीचा विश्वविक्रम केलाय ही पॉर्शी ही रांगोळी काढून मर्द फाउंडेशन सोबत झालतो हे कोलॅबरेशन बहुते मर्द फाउंडेशन सोबत कोलॅबरेशन केलं त्याचबरोबर आनंद सरांसोबत त्यांचं काम आहे कंटिन्यू त्यांच्यासोबत असेल तुम्हाला काय वाटतंय ह्या पोर्ट्रेट रांगोळीबद्दल पोर्ट्रेट रांगोळीबद्दल बोलण्यास सुरुवातीपासून पहिला मी टीमचे टीमबद्दल जरा बोलतो चालतं त्यानंतर मी सुरुवात करतो की त्या खूप मोठी एक महान व्यक्ती म्हणजे म्हणजे भारतरत्न लेवलच्या ज्या व्यक्ती आहेत मी सागर सुब्रमण्य भारती स्पर्शरंग परिवारचे मुख्य म्हणजे मी विपुल आणि आम्ही या सर्वांनी आम्ही टीम बनवलेली आहे स्पर्शरंग म्हणजे काय प्रत्येकाला आहे ना स्पर्श हा जो शब्द आहे आणि रंगाशिवाय कुठलं चित्र बनत नाही ते पेन्सिल जरी कलर असलं तरी तो कलर आहे आणि त्यापासून तुम्ही चित्र बघताय जर कलरलेस असलं असतं तर कुठलं चित्र म्हणजे या जगात बनलं नसतं आणि तुम्ही बघू शकला नसता इवन विश्व जरी या वेगवेगळ्या रंगानी बनलेला आहे म्हणून या रंगाला एवढं मोठं स्थान आहे त्यामुळे आम्ही स्पर्श एक रंगाला स्पर्श करणारी ही आम्ही सगळी टीम आहे या टीमचं हे नाव ऍक्च्युली ह्या कारणामुळे आहे उद्देश आहे आणि दुसरी गोष्ट आमचा जो लोगो आहे जो असं इंद्रधनुष्य आणि एका खालून तीन असे ते तुम्हाला निळ्या कलरमध्ये हे दिसत आहे तर ते असं आहे की ते निळ्या कलरचं जे आहे ते पाण्याच्या लाट आहेत अशा आणि ते इंद्रधनुष्यला त्या टच करतायत म्हणजे आम्ही महासागरा इतके विशाल आहोत आणि ते इंद्रधनुष्याला टच करून आहे ना म्हणजे स्पर्शरंग आमची खोली जरी जास्त रंगली तरी आम्ही स्पर्श इंद्रधनुष्याला ह्यातून ह्या लोगोचा उद्देश आहे आमचा आणि त्यामुळे आम्ही हा लोगो फॉर्म केलेला आहे आणि सांगायचं म्हटलं तर आता सावित्रीबाई म्हणजे मी इतकं मोठा नाही की त्यांच्याबद्दल काहीतरी शब्द बोलू पण दोन शब्द बोलू शकतो की त्यांच्याबद्दल म्हणजे जसं माझा रांगोळीचा विषय पण होता की स्त्री पुरुष समानता
वो लेख वाचो म्हणजे युनायटेड नेशन म्हणजे जे आता सध्या काम करत आहे की युनो जे काम करते सध्या की स्त्री पुरुष हा भेदभाव ठेवला नाही पाहिजे म्हणजे जेवढंच पुरुष काम करतो तेवढी स्त्री पण करू शकते त्यांना तुम्ही चार भिंतीमध्ये बंद करण्यापेक्षा त्यांना विश्व दाखवा की ते नक्कीच एक नवीन विश्व निर्माण आणि ते सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिबा फुलेंनी त्या वेळेला केलेलं हो आणि आपण त्याच्यावर आता इम्प्लिमेंट करतोय आपण हे म्हणजे आपण खूप मोठे स्वतःला भाग्य समजतो आणि सध्याचे जे मुली आहेत किंवा म्हणजे आता अंतराळवीर आहेत इव्हन सायंटिस्ट आहेत काही वेगवेगळ्या स्पोर्ट्स मध्ये इव्हन प्रत्येक क्षेत्रात आहेत ते फक्त त्या लेडी बोर्ड असतील मग आपण असं विचारू शकतो की आता पण आपल्याला काही ह्या स्थितीला मुलींना कितीतरी इश्यू फेस करावं तर घरातून काही बंधनासाठी पण त्यांनी त्यांच्या काळात काही म्हणजे सुखसुविधा नसताना सुद्धा किंवा टेक्नॉलॉजी नसताना सुद्धा ते इतकं केले म्हणजे त्यांनी किती त्रास सहन केला असावा म्हणजे ते त्रास आपल्या काळामध्ये चार वर्षांमध्ये त्यांनी 19 शाळा बांधल्या म्हणजे नॉट अ जोक आपण सध्या फेसबुकवर 10 लोक एकत्र करायला म्हणजे 10 वेळा विचार करतो प्रत्येक लेफ्ट होत जातो आणि म्हणजे लोकांना आपण ऑनलाइन एकत्र करायचं बघतो तरी होत नाही गॅदरिंग करण्यासाठी आपण तडफडतोय तेव्हा या आमच्या सोबत जोडले जावा पण त्यावेळेला 19 शाळा काढणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे मोठी गोष्ट आहे स्त्रियांसाठी आणि स्त्रियांना पुढे आणण्यासाठी त्यांनी एवढं योगदान घालवलं त्यांचे पण त्यांचे म्हणजे प्रत्येक जसं म्हणतो आपण महात्मा फुले म्हणजे त्यांचा पण खूप मोठा रोल आहे आणि त्यांनी जी ती अगोदरची जी मानसिकता होती की फक्त पुरुष प्रधान देश जो म्हणला जातो भारताला तो मोडीच काढला त्यांनी आणि स्त्री प्रधान पण देश असावा असावा आणि समान वाटा म्हणतात ना ते की तेवढाच मला अधिकार तर तेवढा तिला पण भेटतो त्यांनी स्वतःचं घर सोडून त्यांना घरातून हकलून दिलं तरी ते काही सोडले नाही झगडले आणि पण त्यांनी स्वतःच्या निर्णयावर ते थांब राहिले म्हणजे परिवर्तन करणार म्हणजे मग त्याचाच एक मी खारीचा वाटा म्हणता येणार नाही तिळाचा तुकडा जर म्हणलं तर मी माझं जसं आईचं नाव लावलं म्हणजे माझं आडनाव काढून मी आणि आपले सोलापूरचे पहिले आहे ज्यांनी स्वतःच आडनाव काढून आईचं नाव लावलेलं आहे भारती म्हणून मी म्हणजे तुम्हाला सांगतो की मी वयाच्या 24 वर्षी म्हणजे भारतातला पहिला असेल ह्या वयाच्या म्हणजे ह्या वयात असताना मी आईचं नाव ऑफिशियली माझ्या वडिलांचं आणि आईचं नाव लावून घेतलेलं म्हणजे ह्या थ्रू खूप तुम्हाला म्हणतात ना की जर तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तुम्ही जर पळताय तर तुम्हाला त्रास होणार 100 टक्के तर तुम्हाला फक्त त्या प्रवासातून कसं पळायचं ना हे जर तुम्हाला एकदा ठरवलं ना की मला या विरुद्ध दिशेने जायचं आहे तर तुम्ही ठाम निश्चय ठेवला पाहिजे की मला जायचं आहे मग यातून तुम्हाला ते म्हणतात ना की जसं एक पॉझिटिव्ह निगेटिव्हची थिअरी आहे म्हणजे तुमच्या ज्या विचारांचे लोक आहेत ना ते तुम्हाला कसं ना कसं भेटतच जातात अट्रॅक्ट सावित्री मातांचं जे आता काढतोय पोर्ट्रेट हे आपलं खूप मोठं म्हणजे भाग्यदार म्हणता येणार नाही म्हणजे आपण खूप मोठं नशीब काढलंय की त्यांची प्रतिमा आपण काढू शकतोय आणि काढणार आहे नक्कीच हे प्रोजेक्ट सक्सेसफुल होईल आणि कारण की स्पर्शरंगाने एकदा ठरवलं तर ते करणं भागच आहे मला आणि करणारच आणि काय म्हणतात की अजून काय मला त्यावर बोलायचं असं म्हणजे इतकं त्यांच्याबद्दल मी नाहीये की बोलू शकेन की त्यांनी तो त्रास सहन केला तर फक्त तोडं जरी आहे ना म्हणजे आजकालच्या ज्या मुली आहेत किंवा स्त्री आहेत त्यांनी फक्त जाण ठेवली पाहिजे त्यांच्याबद्दल थोडं जरी वाचन केलं ना तर त्यांनी स्वतःला एक ऊर्जा होणं ना ते स्वतःच एक एम्पायर खडं करतात हे नक्कीच आणि मी मागच्या वेळेला सुद्धा हा प्रश्न विचारला होता तो आपण रेकॉर्ड झाला होता आज रेकॉर्ड होईल व्यवस्थितपणे की तुम्हाला मागच्या वेळेला विचारलं की कला क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना पालक त्या नजरेने बघत की पालकांचे नजर असते पालकांची की बाबा यातून आपल्याला रोजगार मिळणार आहे का किंवा यातून करिअर होत नाही जर तुला करिअर करायचं असेल तर तू काय तर उद्योग घेऊन तुझा व्यावसायिक शिक्षण घे किंवा आर्ट सायन्स कॉमर्स यामध्ये तू कोणतीही डिग्री घे असं म्हटलं जातं पण कला क्षेत्राकडे जाऊ नको त्याचं ज्ञान घेऊ नको काही फायद्याचं नाही असं बोललं जातं पण कला क्षेत्राकडे बघायला पाहिजे त्यासाठी तुमचं काय म्हणजे हे डिपेंड आहे आपले जसं आपण म्हणतो की जिओग्राफिकल एरिया जसं आपण एक सोलापूर भागातले जसं तुम्ही मेट्रो सिटीकडे जाता तिकडे लोकांचा कौल आहे ना कलेला जास्त प्राधान्य देतात ते ना की तुमच्या एज्युकेशनला प्राधान्य देतात मग आपली असं आहे की आपण ज्या एरियामध्ये वावरतो त्या एरियामध्ये आपण बघतो की बाबा नाही त्यांच्यामुळे सोलाव झालं तर आपण नको रिस्क घ्यायला मग ही जी मेंटॅलिटी आहे या पहिला आपल्याला आपल्या म्हणजे घरातून सुरुवात करायचं तर आपल्याला आपण त्यांना ती दुनिया दाखवा म्हणजे आपल्या पालकांना तुम्ही तशी दुनिया दाखवा किंवा चित्रकलेची दुनिया काय म्हणजे त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट वाटेल जर तुम्ही फक्त ते रस्त्याने जाताना ते पेंटिंग करणारे जर दाखवले किंवा दुसरं काही दाखवलं तर त्यांना ती इंटरेस्टिंग माहिती साधी गोष्ट आहे आपल्या घरामध्ये आपण टीव्ही बघतो टीव्हीवर डान्स इंडिया डान्स शो त्यावेळेला आपण त्या डान्स करणाऱ्या मुलाचं कौतुक करतो पण आपल्या घरातलं मुलं कोणी जर डान्स शिकत असेल तर त्याला आपण प्रोत्साहन देत करेक्ट
मानसिकता चेंज करण्यासाठी मुलांना इतकं ठांबरावं लागतं. म्हणजे जसं की आता मी आधार आंघोळीचा बळ गळडे करतो त्यावेळी मला घरातून विरोध होता, इव्हन समाजातून विरोध होता, कारण की मुलगा रांगोळी काढतो म्हणजे ते समाजाचा भाग नाही. पण मी असा विचार केलेला की उद्या आपल्याला जग आपल्या पाठीशी बोलू, वेगळं काही बोलू नये, पण आपण निश्चय थांबायचं की करायचं म्हणजे करायचं. मग उद्या आपली अशी प्रतिमा तयार करा की तुम्हाला घरचे त्या गोष्टीला ऍक्सेप्टच करते. मग त्यामुळे मी जसं वर्ल्ड रेकॉर्ड केलं त्यावरून सिद्ध करून दाखवलं की नाही हे करू शकतात. तेव्हापासून जी घरच्यांची मेंटॅलिटी ती चेंज झाली. मग ते तुम्हाला नेहमीच आहे की तुम्हाला काहीतरी सिद्ध करता येईल ना तर तुम्ही तुमच्या निश्चयावर थांबा. थँक्यू, धन्यवाद. खूप चांगला सेशन झाला आता, अर्ज माझा झाला. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा.